ऊर्जा विभागातल्या कंत्राटी कामगारांनी संपावर जाऊ नये असं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तीनही कंपन्यांमधले सुमारे 22,000 कंत्राटी कामगार आज मध्यरात्रीपासून संपावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्र्यांनीही आवाहन केलं. दरम्यान राज्यात सध्या भारनियमन नाही आहे, तसंच कामगार संपावर गेल्यास ऊर्जा विभागाकडे पर्यायी व्यवस्था असल्याचंही बावनकुळे म्हणाले. आंदोलनाने कुठलेही मार्ग निघत नाही. शासनाच्या विचाराधीन हे प्रकरण आहे. शेवटी कंपन्यांना किती आर्थिक भार पडेल याच्यावर कंपनी आपला प्रपोजल देणार आहे. त्यामुळं कंत्राटी कामगारांच्या नेत्यांनी आपलं आंदोलन परत द्यावं अशी त्या ठिकाणी विनंती. कामगार संपाने काही ना काही फरक पडतोच, पण फरक पडू नये याची काळजी घ्यावी लागेल सरकारला किंवा कंपन्यांना. तर तशी काळजी घेतली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.